Now today I will going to teach you us the respiratory system of rat. Respiratory system of rat, in case of the rat, respiratory system consists of the external ears, nasal cavity, internal ears, pharynx, larynx and voice box, and the main respiratory organ is the pair of lungs. तर आज आपण रिस्पिरेटरी सिस्टीम बघणार आहोत. रिस्पिरेटरी सिस्टीममध्ये रॅटमध्ये रिस्पिरेशन कशा प्रकारे होतं तर ते रिस्पिरेशन आज आपण बघणार आहोत. जे रिस्पिरेटरी ऑर्गन्स आहे, रिस्पिरेशन करण्यासाठी जे रिस्पॉन्सिबल आहे, क जे एक्सटेरियर साईटला त्या ठिकाणी प्रेझेंट आहे, लंग्सच्या त्या ठिकाणी काय एक्सटेरियर साईटला प्रेझेंट आहे, एक्सटर्नल नियर्स असेल, निझल कॅव्हिटी असेल, इंटरनल नियर्स असेल, फॅरिंग्स असेल, लॅरिंग्स असेल, व्हॉइस बॉक्स, तर हे काय झाले रिस्पिरेटरी ऑर्गन्स त्या ठिकाणी झाले की जे रिस्पिरेशनसाठी त्या ठिकाणी काय रिस्पॉन्सिबल आहे. अँड मेन रिस्पिरेटरी ऑर्गन काय त्यांच्यामध्ये पेअर ऑफ लंग्स. लंग्स हा काय मेन रिस्पिरेटरी ऑर्गन्स आहे. प्रोसेस इन विच ऑक्सिजन टेकन फॉर एनर्जी प्रोडक्शन फ्रॉम द सराउंडिंग ॲटमॉस्फिअर अँड कार्बन डायऑक्साईड इज रिमूव आउट विथ द हेल्प ऑफ ब्लड इज नोन ॲज रिस्पिरेशन. रिस्पिरेशन म्हणजे काय, का त्यामध्ये काय केलं जातं की ऑक्सिजनला घेतलं जातं, सराउंडिंग एन्व्हायरमेंटमधनं काय केलं जातं, ऑक्सिजनला घेतलं जातं. तो जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन कशासाठी घेतो, ॲज अ एनर्जी प्रोडक्शनसाठी आपण काय करतो त्या ठिकाणी ऑक्सिजन घेतो आणि त्याला त्या ठिकाणी काय करतो युटिलाइज करतो. तो जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन आपल्या फूडमध्ये त्या ठिकाणी काय होतो, फूडमध्ये असेल, ब्लडमध्ये असेल, मेनली ब्लडमध्ये असेल, फूडमध्ये असेल, तर त्याला युटिलाइज करतो आपण. आणि युटिलाइज केल्याच्यानंतर त्याचं त्या ठिकाणी काय होतं, ऑक्सिडेशन होतं आणि त्याचं कन्वर्जन कन्वर्जन कशामध्ये होतं, कार्बन डायऑक्साईडमध्ये त्याचं त्या ठिकाणी काय केलं जातं, युटिलाइज केल्याच्यानंतर एनर्जी प्रोडक्शन केल्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड त्याच्यापासून काय होतो, प्रोड्यूस होतो टिश्यू लेवलला. आणि तो जो कार्बन डायऑक्साईड आहे तर तो कार्बन डायऑक्साईडचा बॉडीसाठी यूज नसतो. आणि तो जो कार्बन डायऑक्साईड तर ते कार्बन डायऑक्साईडला काय केलं जातं, बॉडीमधनं रिमूव्ह केलं जातं. हे कोणामध्ये बघतो आपण, रॅटमध्ये बघतो. रॅट रिस्पिरेटरी सिस्टीम आपण यामध्ये बघतो की ऑक्सिजनला आपण त्यामध्ये काय करतो, इनहेल करतो आणि कार्बन डायऑक्साईडला काय करतो आपण बाहेर सोडतो. तर यामध्ये सेट ऑफ ऑर्गन्स आहे की ते ऑर्गन्स त्यासाठी काय असतात, ते रिस्पॉन्सिबल असतात, ते एक्सचेंज ऑफ गॅसेस, गॅसेस एक्सचेंज करण्यासाठी काय असतात ते सेट ऑफ ऑर्गन्स, त्यामध्ये काय असतात ते यूजफुल आहे. मग त्यामध्ये जर बघितलं आपण एक्सटर्नल साईटला ऑर्गन्स त्यामध्ये प्रेझेंट आहे. इन अ रॅट मेन रिस्पिरेटरी ऑर्गन्स आर पेअर ऑफ लंग्स. मेन रिस्पिरेटरी ऑर्गन्स त्यांच्यामध्ये कोण आहे, पेअर ऑफ लंग्स हा त्यांच्यामध्ये काय मेन रिस्पिरेटरी ऑर्गन्स आहे. लंग्स कम्युनिकेट विथ एक्सटेरियर थ्रू, यामध्ये जर बघितलं आपण, लंग्स कम्युनिकेट विथ एक्सटेरियर थ्रू ए स्पेशल रिस्पिरेटरी पॅसेज विच इन्क्लूड एक्सटर्नल नियर्स. त्यामध्ये जर बघितलं आपण एक्सटेरियर म्हणजे काय, तर ते जे लंग्स आहे तर लंग्स त्या ठिकाणी लंग्सला जर बघितलं आपण तर त्यामध्ये एक्सटेरियर साईटला कोणकोणते ऑर्गन्स आहेत की जे रिस्पिरेशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे, त्यामध्ये जर बघितलं आपण तर इन्क्लुडिंग एक्सटर्नल नियर्स, नियर्स असेल, नेझल कॅव्हिटी असेल, इंटरनल नियर्स असेल, फॅरिंग्स असेल, लॅरिंग्स असेल, ट्रॅकिया आणि ब्रॉन्काय. तर हे काय आहे त्या ठिकाणी रिस्पिरेशनसाठी काय रिस्पॉन्सिबल आहे, एक्सटेरियर थ्रू ए स्पेशल रिस्पिरेटरी पॅसेज विच इन्क्लूड एक्सटर्नल नियर्स, नेझल कॅव्हिटी, इंटरनल नियर्स, फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रॅकिया अँड ब्रॉन्काय. त्यानंतर जर बघितलं आपण त्यांच्यामध्ये तर हे जे एक्सटेरियर साईटला प्रेझेंट असणारे जे ऑर्गन्स आहे तर त्याला आपण त्या ठिकाणी काय करू, थोडंसं डिस्कस करू. प्रत्येक जो ऑर्गन्स आहे, एक्सटर्नल नियर्स, नियर्स और नेझल कॅव्हिटी म्हणजे काय, नोज आपलं. आणि रॅटमध्ये जर बघितलं तर ते काय त्याचं नोज झालं. एक्सटर्नल नियर्स म्हणजे काय, पेअर ऑफ ओपनिंग अबाउट द अप्पर लिप ॲट द टीप ऑफ
स्नाउट. रॅटमध्ये जर बघितलं तर रॅटचं जी अप्पर लिप आहे, अप्पर लिपच्या अबव त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, नोज प्रेझेंट असतं किंवा एक्सटर्नल नियर्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतं. आणि ते जे एक्स्टर्नल नियर्स आहे तर ते पेअर फॉर्ममध्ये असतं आणि ॲट द टीप ऑफ द स्नाउट. कुठे प्रेझेंट असतं? ॲट द टीप ऑफ द स्नाउट, पेअर ऑफ ओपनिंग अबव द अप्पर लिप, ॲट द टीप ऑफ द स्नाउट. त्यानंतर नेझल कॅव्हिटी जर बघितलं आपण, नेझल कॅव्हिटी, नेक्स्ट नेझल कॅव्हिटी, एक्स्टर्नल नियर्स लीड टू नेझल चेंबर विच डिवाइड्स बाय द नेझल सेप्टम राईट अँड लेफ्ट नेझल कॅव्हिटी. म्हणजे जसं आपलं ह्युमनमध्ये जे नोज आहे, नोज नोजच्या कशा त्या ठिकाणी कॅव्हिटी प्रेझेंट असतात ते, किंवा नोजचे त्या ठिकाणी कसे पेअर ऑफ ओपनिंग असतात, तसेच त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतात ते नेझल कॅव्हिटी त्यांच्यामध्ये प्रेझेंट असते. अँड दीज आर डिवायडेड बाय द नेझल सेप्टम राईट आणि लेफ्ट नेझल कॅव्हिटी त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी प्रेझेंट असते. एक राईट कॅव्हिटी आणि दुसरी लेफ्ट कॅव्हिटी त्यांच्यामध्ये प्रेझेंट असते. द कॅव्हिटी आर लाईन बाय अ म्युकस मेम्ब्रेन विच इज हायली व्हॅस्क्युलर सिलेटेड अँड मॉइस्ट. नेझल कॅव्हिटी जर बघितली तर इंटरनल साईटला जर बघितलं, कॅव्हिटीची जी इंटरनल साईट आहे, नेझल कॅव्हिटीची जशी इंटरनल साईट आहे, तर त्या इंटरनल साईटला म्युकस मेम्ब्रेन त्या ठिकाणी प्रेझेंट असतं. म्युकस मेम्ब्रेन असतं ते, हेअर्स प्रेझेंट असतात ते, हायली व्हॅस्क्युलर असतात ते, सिलेटेड अँड मॉइस्ट त्या ठिकाणी असते. सिलेटेड अँड मॉइस्ट का, मॉइस्ट का, कारण त्यांच्यामध्ये काय होतं, म्युकसचं सिक्रेशन होतं. ती जी नेझल कॅव्हिटी आहे, नेझल कॅव्हिटीमध्ये त्या ठिकाणी काय होतं, म्युकसचं त्या ठिकाणी काय होतं, सिक्रेशन होतं. इंटरनल नियर्स म्हणजे इंटरनली जर बघितलं आपण, ते जे नियर्स आहे किंवा ते जे नोज आहे त्याला इंटरनली जर बघितलं आपण, ते इंटरनली कसं आहे, ते इंटरनल नियर्स नेझल चेंबर ओपन्स पोस्टेरियरली इन द फॅरिंग्स बाय द इंटरनल नियर्स. ओपन कसं होतं, ते पोस्टेरियरली ओपन होतं. ओपनिंग जर बघितलं आपण त्यांचं, तर ओपनिंग कसे आहे त्यांचं, इंटरनली जर बघितलं तर इंटरनली ओपनिंग कसं आहे त्यांचं, पोस्टेरियरली इन द फॅरिंग्स, जिथे फॅरिंग्स प्रेझेंट आहे ज्या ठिकाणी लॅरिंग्स, फॅरिंग्स आणि जो बकल कॅव्हिटीचा जो पार्ट आहे ज्या ठिकाणी इंड होतो, नेझल कॅव्हिटीचा जिथे इंड होतो किंवा जे नेअर्स आहे तर नेअर्सचं त्या ठिकाणी इंड होतो, त्या ठिकाणी त्याचं काय असतं, इंटरनली जर बघितलं तर इंटरनली फॅरिंग्सपाशी त्याचं काय तिथे ओपनिंग आहे. पोस्टेरियरली इन द फॅरिंग्स बाय द इंटरनल नियर्स, म्हणजे नियर्सचा जो पोस्टेरियर पार्ट आहे तिथनं काय होतं, त्याचं ओपनिंग होतं. किंवा जो फॅरिंग्सचा जो रिजन आहे, तर त्या फॅरिंग्सच्या रिजनपासून काय होतं, इंटरनल नियर्स किंवा जे नियर्सचं त्या ठिकाणी काय होतं, ओपनिंग होतं. फॅरिंग्स जर बघितलं आपण त्यांच्यामध्ये, तर फॅरिंग्स काय, फॅरिंग्स रिस्पायरेटरी ॲज वेल ॲज डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये पण तो काय होतो, इन्वॉल्व होत असतो. फॅरिंग्स जर बघितला तर फॅरिंग्सचा बोथ रिस्पायरेटरी अँड डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये त्या ठिकाणी काय असतो, रोल्स असतो. थ्री रिजन सच ॲज अबव द पॅलेट नेझो फॅरिंग्स, बिलो द पॅलेट ओरो फॅरिंग्स, अँड बिहाइंड द बकल कॅव्हिटी लॅरिंजो फॅरिंग्स. थ्री पॅलेटमध्ये ते त्या ठिकाणी काय असतं, ते डिवाइड झालेले असतात. थ्री रिजनमध्ये ते त्या ठिकाणी काय झालेले, डिवाइड झालेले. कोणते थ्री रिजन? नॅझो फॅरिंग्स, बिलो द पॅलेट ओरो फॅरिंग्स, बिहाइंड द बकल कॅव्हिटी लॅरिंजो फॅरिंग्स. इसोफॅगस ओपन इन दिस रिजन थ्रू अ गलेट व्हाईल लॅरिंग्स थ्रू ग्लोटिस. यामध्ये जर बघितलं आपण, ती इसोफॅगसचं त्या ठिकाणी काय होतं, ओपनिंग होतं. दी इसोफॅगस ओपन इन दिस रिजन, त्या रिजनमध्ये काय होतं, तिथे इसोफॅगसचं ओपनिंग होतं थ्रू गुलेट व्हाईल लॅरिंग्स थ्रू ग्लोटिस. लॅरिंग्स ऑर व्हॉईस बॅग्स, आता या ठिकाणी लॅरिंग्स रिजन दाखवले, लॅरिंग्स ऑर व्हॉईस बॉक्स, आणि लॅरिंजियलची त्या ठिकाणी काय दाखवलेली, ॲनाटॉमी त्या ठिकाणी दाखवलेली, त्यांनी टीएस घेतलेले त्याचं, आणि त्याच्यामध्ये त्याचे स्पेसिफिक रिजन दाखवलेले, एक कार्टिलेज किंवा थायरॉइड कार्टिलेज त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे, त्याच्यानंतर आरायटिनॉइड कार्टिलेज त्यामध्ये दाखवलेलं आहे, क्रायकोइड कार्टिलेज आणि हुकल फोल्ड.
तर होकॉल फोर्ड जर बघितलं आपण तर त्याचा यूज कशासाठी, जो व्हॉइस जो क्रिएट होतो किंवा जो साऊंड जो क्रिएट होतो तो साऊंड कुठनं क्रिएट होतो, व्हॉइस बॉक्समधनं क्रिएट होतो. व्हॉइस बॉक्समध्ये त्या ठिकाणी व्हॉइस फोल्ड प्रेझेंट असतात ते, की त्याचं त्या ठिकाणी काय होतं ते फ्रिक्शन होतं आणि त्या ठिकाणी साऊंड क्रिएट केला जातो. यामध्ये जर बघितलं आपण तर होकल कॉर्ड ऑफ दीज द एंटेरियर पेयर इज दॅट ऑफ द फॉल्स होकल कॉर्ड अँड पोस्टेरियर पेयर इज नोन ॲज ट्रू होकल कॉर्ड विच प्रोड्यूस द साऊंड. जो पोस्टेरियरचा जो ट्रू होकल कॉर्ड आहे तर तो त्या ठिकाणी काय करतो, साऊंड त्या ठिकाणी काय करतो, प्रोड्यूस करण्याचं काम करतो. आता यामध्ये आपण रिस्पिरेटरी सिस्टीम ऑफ रॅट, रॅटची त्या ठिकाणी काय बघतो, रिस्पिरेटरी सिस्टीम बघतो. त्याची या ठिकाणी डायग्राम दिलेली, पेअर ऑफ लंग्स या ठिकाणी दिलेले. लंग्स हे काय एक पेअर फॉर्ममध्ये आहे, त्यामध्ये काय ट्रकिया प्रेझेंट आहे, ब्रँक्युअल प्रेझेंट आहे, ब्रॉन्काय प्रेझेंट आहे. ब्रॉन्कायचं कन्वर्जन नंतर ब्रँक्युअलमध्ये होतं आणि ते जे ब्रॉन्क्युअल आहे तर ते कशामध्ये ओपन होतं, लंग्जमध्ये होतं, त्या ठिकाणी काय होतं, ओपन होतं. लंग्जमध्ये पण त्या ठिकाणी काय प्रेझेंट असतं, ते ब्रॉन्क्युअल प्रेझेंट असतात. त्या ब्रॉन्क्युअलला ॲटॅच त्या ठिकाणी काय असतं, ते अल्युओलाय त्यामध्ये काय असतात, त्याला ॲटॅच असतात. ते अल्युओलाय एक ॲसिनाय लाईक किंवा एक सॅक लाईक स्ट्रक्चर असतं की त्यामध्ये एअरला काय केलं जातं, स्टोअर करून ठेवलं जातं. एअरला किंवा ऑक्सिजनला त्यामध्ये काय केलं जातं, स्टोअर करून ठेवलं जातं आणि त्याच्या सराउंडिंगला खूप सारे कॅपिलरी प्रेझेंट असतात. ते तर त्या कॅपिलरी काय करतात, ते त्या कॅपिलरीमध्ये काय होतं, तिथनं जे ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनचं तिथे काय होतं, परफ्युजन होतं. म्हणजे ऑक्सिजन किंवा गॅसेस एक्सचेंज त्या ठिकाणी काय होतं, मोठ्या प्रमाणामध्ये होतं. लंग्जमधला जो किंवा अल्युओलायमधला जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन काय होतो, ब्लड कॅपिलरीमध्ये एंटर होतो आणि ब्लड कॅपिलरीमधला कार्बन डायऑक्साईड हा काय होतो त्या ठिकाणी, तो टिश्यू लेवलला जाऊन तो त्या ठिकाणी काय होतो, लिबरेट होतो आणि लंग्जमध्ये येऊन परत त्याला काय केलं जातं, थ्रूआउट द बॉडी, बॉडीच्या बाहेर त्या ठिकाणी काय केलं जातं, नेझल कॅव्हिटीमधून बाहेर टाकलं जातं. आणि जो ऑक्सिजन आहे तर तो ऑक्सिजन त्या ठिकाणी काय होतं, पूर्ण ब्लड थ्रू ऑक्सिजन काय केलं जातं, पूर्ण बॉडी ऑर्गन्सला किंवा टार्गेट पार्टला त्या ऑक्सिजनला त्या ठिकाणी काय केलं जातं, सर्क्युलेट केलं जातं. किंवा ऑक्सिजन पूर्ण बॉडी पार्ट्सला त्या ठिकाणी काय केला जातो, प्रोव्हाइड केला जातो. तर यामध्ये जे लंग्ज आहे, पेअर फॉर्ममधली जे लंग्ज आहे, तर त्याचे काही पार्ट यामध्ये दिलेले आहे. सुरुवातीला ट्रकिया दिलेलं आहे, नंतर ब्रॉन्काय, लंग्ज, त्याच्यानंतर डायफ्रॅगम अँड फिजियोलॉजी ऑफ रिस्पिरेशन त्याची या ठिकाणी दिलेली आहे. तर याची आज ट्रकियाचा आज आपण पहिला पार्ट बघू. ट्रकिया, ट्रकिया काय, या ठिकाणी एक वाइंड पाईप लाईक स्ट्रक्चर असतं, एक नॅरो ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे. का त्यामध्ये काय असतं, ते खूप सारे कार्टिलेज त्यामध्ये प्रेझेंट असतं, जे सी शेप कार्टिलेज त्यामध्ये काय असतं, ते प्रेझेंट असतं. ते फ्रॉम द लॅरिंग्स वाइंड पाईप ऑर ट्रकिया एक्सटेंड पोस्टेरियरली थ्रू आउट द नेक, नेक रिजनपासनं तर ते काय झालेलं आहे, त्या ठिकाणी पोस्टेरियरली पूर्णपणे त्या ठिकाणी काय झालेलं आहे, ते एक्सटेंड झालेलं आहे. नेक रिजनपासून ते त्या ठिकाणी काय झालेलं आहे, एक्सटेंड झालेलं आहे. थ्रू आउट द ट्रकिया एक्सटेंड पोस्टेरियरली थ्रू आउट द नेक. द वॉल ऑफ द ट्रकिया इज सपोर्टेड बाय अ सी शेप कार्टिलेजनस रिंग. ते जी वॉल्स आहे ट्रकियाचं, जी वॉल्स आहे डायग्राममध्ये जे वॉल्स दिसत आहे तुम्हाला, सी शेप त्यामध्ये काय असतं, ते कार्टिलेज प्रेझेंट असतं. द वॉल ऑफ द ट्रकिया इज सपोर्टेड बाय सी शेप कार्टिलेजनस रिंग. सी शेप कार्टिलेजनस रिंग त्यामध्ये प्रेझेंट असतं आणि ते जे सी शेप कार्टिलेजनस रिंग आहे, दीज आर सपोर्टेड बाय द वॉल ऑफ ट्रकिया. ती काय करती, ट्रकियाचं जे वॉल आहे तर त्याला त्या ठिकाणी काय करते, सपोर्ट देण्याचं काम करते. ट्रकिया एक्सटेंड इन टू थोरॅक्स अँड डिवाइड्स टू फॉर्म अ टू ब्रॉन्काय. ती जी ट्रकिया आहे तर ट्रकिया त्या ठिकाणी काय होतं, एक्सटेंड इन टू थोरॅक्स.
थोरॅक्समधनं काय होते ती एक्सटेंड होते आणि टू पार्ट्समध्ये त्या ठिकाणी काय होते ती डिवाइड होते, एक ब्रांच लाईक स्ट्रक्चरमध्ये ती त्या त्या ठिकाणी काय होते डिवाइड होते. दीज आर कॉल्ड ॲज ब्रोंकाय. त्याला काय म्हणते त्या ठिकाणी ब्रोंकाय. राईट ब्रोंकाय आणि लेफ्ट ब्रोंकायमध्ये ती त्या ठिकाणी काय होते डिवाइड होते. त्यानंतर जर बघितलं आपण ब्रोंकाय काय, ब्रोंकायचं स्ट्रक्चर जर बघितलं आपण, तर हे जे ब्रोंका आहे तर ब्रोंकाय काय एक ब्रांच लाईक स्ट्रक्चर आहे. तर ते जे स्ट्रक्चर आहे तर ती स्ट्रक्चर आर कनेक्टेड टू बोथ लंग्स, बोथ साईड ऑफ द लंग्स, राईट लंग्स आणि लेफ्ट लंग्स दोन्ही साईडला त्या ठिकाणी काय होतं ते ब्रोंकाय कनेक्ट होतात. ते अँड इट ओपन्स इन टू द लंग्स. ते काय होतं ते लंग्जमध्ये त्या ठिकाणी काय होतं ते त्यांचं ओपनिंग होतं तिथे. ब्रोंकाय जर बघितलं आपण तर राईट आणि लेफ्ट ब्रोंकाय लीड टू द राईट अँड लेफ्ट लंग्स. त्याच्या ब्रोंका आहे तर त्या ब्रोंकाय राईट ब्रोंका आणि लेफ्ट ब्रोंकाय, राईट ब्रोंकाय राईट लंग्जमध्ये जाईल आणि लेफ्ट ब्रोंकाय लेफ्ट लंग्जमध्ये त्या ठिकाणी काय होतं ते एंटर होतात. ते ब्रोंकाय अँड ट्रकिया आर सेम स्ट्रक्चर. ब्रोंकाय आणि ट्रकियाचं स्ट्रक्चर जर बघितलं आपण तर दोन्हींचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी काय सेम आहे. इच ब्रोंकस पासेज इन टू लंग्स अँड डिवाइड्स अँड सब डिवाइड्स इन टू फिंगर ब्रांचेस कॉल्ड ब्रँक्युअल्स. हे ज्या ब्रोंका आहे तर ह्या ब्रोंकाय ज्यावेळेस लंग्जमध्ये एंटर होतात ते, तर लंग्जमध्ये एंटर झाल्याच्या नंतर त्या ब्रोंकायचं कन्वर्जन कशामध्ये होतं, ब्रँक्युअलमध्ये होतं. ब्रोंकायचं कन्वर्जन कशामध्ये होतं, ब्रँक्युअल्समध्ये होतात. त्या डिवाइड होतात ते डिवाइड्स अँड सब डिवाइड्स इन टू फिंगर ब्रांचेस. फिंगर ब्रांचेसमध्ये त्या ठिकाणी काय होतात ते डिवाइड्स होतात ते अँड दीज ब्रांचेस आर कॉल्ड ॲज ब्रँक्युअल. ब्रँक्युअल्स इज सब डिवाइडेड इन टू स्मॉलर ब्रांचेस कॉल्ड ॲल्युअलर डक्ट विच टर्मिनेट इन अ स्मॉल डायलेटेड एअर सॅक्स ऑर ॲल्युओलाय. त्या ज्या ब्रँक्युअल्स आहे तर त्या ज्या ब्रँक्युअल्स आहेत तर त्या ब्रँक्युअल्स परत काय होतात ते पुन्हा डिवाइड होतात ते. आणि ब्रँक्युअल्स डिवाइड होऊन त्या ब्रँक्युअल्सला एक पाऊच लाईक किंवा एक ॲसिनाय लाईक स्ट्रक्चर त्या ठिकाणी काय होतं ते अटॅच होतं. दीज पाऊच लाईक ऑर द ॲसिनाय लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज ॲल्युओलाय. तर ॲल्युओलाय त्यांना काय होतं त्या ठिकाणी अटॅच होतं ते कोणाला, ब्रँक्युअलला. म्हणजे ब्रँक्युअलचं त्या ठिकाणी काय होतं डिवायडेशन होतं आणि ब्रँक्युअलचं डिवायडेशन होऊन त्यांच्यापासून काय तयार होतात ते ॲल्युओलाय त्या ठिकाणी तयार होतात. की ते जे ॲल्युओलाय काय करतात ते टेम्पररली ऑक्सिजनला त्या ठिकाणी काय करतात ते स्टोअर करून ठेवण्याचं काम करतात ते. त्यानंतर लंग्स जर बघितलं आपण, ह्यामध्ये लंग्स दाखवले. लंग्सचे त्या ठिकाणी काय टू पार्ट आहे, राईट लंग्स आणि लेफ्ट लंग्स. लंग्स आर पिंक कलर्ड स्पॉन्जी बॅग लाईक स्ट्रक्चर. लंग्स कसं त्या ठिकाणी पिंक कलरचं असतं, स्पॉन्जी असतं, बॅग लाईक स्ट्रक्चर आहे. द ब्रोंकाय अँड ट्रकिया, ब्रोंकाय अँड ट्रकिया आर सेम स्ट्रक. द पेअर ऑफ लंग्स लाईज इन द प्ल्युरल कॅव्हिटी ऑफ द थोरॅक्स ऑन आयदर साईड ऑफ द हर्ट. जे पेअर ऑफ लंग्ज आहे तर पेअर ऑफ लंग्ज लाईज इन द प्ल्युरल कॅव्हिटी ऑफ द थोरॅक्स ऑन आयदर साईड ऑफ द हर्ट. द लेफ्ट लंग्स कन्सिस्ट ऑफ अ सिंगल लोब. लेफ्ट लंग्जला जर बघितलं आपण, या ठिकाणी जर बघितलं लेफ्ट लंग्ज, लेफ्ट लंग्ज आणि राईट लंग्ज या दोन्हींमध्ये त्या ठिकाणी आपल्याला थोडासा डिफरन्स दिसतो. त्यामध्ये डायग्राममध्ये जर बघितलं तर डायग्राममध्ये आपल्याला यामध्ये डिफरन्स दिसतो. जे राईट लंग्ज आहे तर ते कसं आहे लार्ज आहे, लेफ्ट लंग्ज त्या ठिकाणी कसं आहे थोडंसं स्मॉल आहे. आणि राईट लंग जर बघितलं तर राईट लंग्स त्या ठिकाणी फोर पार्टमध्ये डिवाइड आहे. लेफ्ट लंग्स जर बघितलं तर लेफ्ट लंग्ज फक्त एकच पार्टमध्ये डिवाइड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय सिंगल लोब प्रेझेंट आहे. आणि जे राईट राईट लंग्ज आहे तर त्याच्यामध्ये फोर लोब प्रेझेंट आहे. राईट लंग्ज जर बघितलं आपण तर त्यामध्ये अँटेरियर लोब, मिडल लोब, पोस्टेरियर लोब, पोस्ट कॅव्हल लोब, म्हणजे असे त्यामध्ये काय फोर लोब त्यामध्ये प्रेझेंट आहे. आणि लेफ्ट लंग्जमध्ये जर बघितलं तर त्यामध्ये फक्त लेफ्ट लंग्ज एकच लोब त्यामध्ये काय प्रेझेंट आहे किंवा सिंगल लोब्स त्यामध्ये त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे. लेफ्ट लंग्स कन्सिस्ट ऑफ अ सिंगल लोब व्हाईल राईट लंग्स इज डिवाइडेड इन टू फोर स्मॉलर लोब. दीज आर कॉल्ड
एंटीरियर मिडल पोस्टीरियर एंड पोस्ट कैबल लोब. इंटरनली लंग्स आर ग्रेटली सब डिवाइडेड इन टू न्यूमरस एयर सैक्स और अल्वियोलाय. वॉल ऑफ द सैक्स ऑल वॉल ऑफ एयर सैक्स इज अ थीन एंड हाईली वैस्कुलर वेर द गैसेस एक्सचेंज टेक्स प्लेस. ते जे वॉल आहे कशाचं वॉल, अल्वियोलायचं वॉल. अल्वियोलाय त्या ठिकाणी काय, एक ॲसिनाय लाईक स्ट्रक्चर आहे किंवा अल्वियोलाय त्या ठिकाणी काय एक पाऊच लाईक स्ट्रक्चर आहे. तर ते जे पाऊच लाईक स्ट्रक्चर आहे किंवा एक ॲसिनाय लाईक स्ट्रक्चर आहे त्यामध्ये काय केलं जातं, एअरला स्टोअर करून ठेवलं जातं. आणि ती जी एअर आहे ती ती एअर काय होती, त्या ॲसिनायमधून किंवा त्या अल्वियोलायमधून काय होते, डिफ्यूज होते. मग ती डिफ्यूज कशी होईल, तर ते जी अल्वियोलाय आहे तर ते अल्वियोलाय त्या ठिकाणी कसं असतं, एकदम थीन असतं, पोरस असतं. त्यामध्ये काय असतं, ते काही पोरस प्रेझेंट असतात, काही पोरस त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, की त्यातनं काय होतं, ते गॅसेस एक्सचेंज होतो. तिथनं काय केलं जातं, ती जी एअर आहे तर ती एअर तिथनं काय होते, लिबरेट होते. आणि ती एअर त्या ठिकाणी काय होते, ब्लड कॅपिलरीमध्ये एंटर होते. डायफ्रॅगम जर बघितलं आपण तर नेक्स्ट पार्ट त्यामध्ये डायफ्रॅगम इज अ मस्क्युलर डोम शेप पार्टिशन विच सेपरेट थोरॅसिक कॅव्हिटी फ्रॉम ॲबडोमिनल कॅव्हिटी. डायफ्रॅगम काय, त्या ठिकाणी एक डोम शेप स्ट्रक्चर आहे. ज्यावेळेस रिलॅक्सेशन असतं, ज्यावेळेस रिलॅक्स कंडिशन असते, त्यावेळेस डायफ्रॅगमचा जो शेप आहे तर तो कसा असतो, डोम शेप असतो. म्हणजे ज्यावेळेस इनहलेशन आणि एक्झलेशनची प्रोसेस होती, तर इनहलेशन ज्यावेळेस होतं तर त्यावेळेस डायफ्रॅगमचा जो शेप आहे तर तो शेप त्या ठिकाणी फ्लॅट होतो. आणि एक्झलेशनच्या वेळेस डायफ्रॅगमचा जो शेप आहे तर तो कसा असतो, डोम शेप असतो. फिजिओलॉजी ऑफ रिस्पिरेशन जर बघितलं आपण, फिजिओलॉजी ऑफ रिस्पिरेशन म्हणजे रिस्पिरेशन ॲक्च्युली कशाप्रकारे होतं, त्यामध्ये जर बघितलं इनहलेशन एक्झलेशन त्या ठिकाणी कशाप्रकारे होतं ते आपण यामध्ये बघणार आहोत. त्याची एक डायग्राम यामध्ये दिलेली बघा, की जे ट्रकिया आहे, ट्रकियाचं कन्वर्जन कशामध्ये होतं, ब्रॉन्कसमध्ये होतं. ब्रॉन्कसचं कन्वर्जन ब्रँक्युअल्समध्ये होतं. ब्रँक्युअल्सचं ओपनिंग त्यामध्ये ब्रॉन्क्युअल्स परत डिवाईड होतात ते, आणि ते डिवायडेशन होऊन त्यांचं कन्वर्जन कशामध्ये होतं, अल्वियोलायमध्ये होतं. का जे पाऊच लाईक स्ट्रक्चर आहे किंवा एक ॲसिनाय लाईक स्ट्रक्चर आहे, त्या ॲसिनाय लाईक स्ट्रक्चरमधून काय होतं, तिथनं एअर डिफ्यूज होते किंवा तिथनं काय होते, गॅसेस एक्सचेंज होतं. ब्रांच ऑफ पल्मनरी वेन, ब्रांच ऑफ पल्मनरी आर्टरी. त्यानंतर अल्वियोलर डक्ट त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे, अल्वियोलाय प्रेझेंट आहे, एअर सॅक्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. आणि ते जे अल्वियोलाय आहे तर त्या अल्वियोलायमध्ये काय प्रेझेंट आहे, कॅपिलरी नेटवर्क त्यामध्ये प्रेझेंट आहे. अल्वियोलायमध्ये काय प्रेझेंट आहे, कॅपिलरीचं एक नेटवर्क प्रेझेंट आहे, ब्लड कॅपिलरीचं त्यामध्ये काय एक नेटवर्क त्यामध्ये प्रेझेंट आहे. फिजिओलॉजी ऑफ रिस्पिरेशनमध्ये जर बघितलं आपण तर द प्रोसेस ऑफ रिस्पिरेशन इज रिस्पॉन्सिबल फॉर द रिलीज ऑफ एनर्जी. रिस्पिरेशनची जी प्रोसेस आहे तर ती रिस्पॉन्सिबल कशासाठी, ती काय करते, एनर्जी रिलीज करण्याचं काम करते. ऑल लिव्हिंग सेल रिक्वायर्ड ऑक्सिजन विथ द हेल्प ऑफ सर्टन एन्झाइम्स. द ऑक्सिजन कंबाइंड विथ कॉम्प्लेक्स फूड इन द सेल्स अँड ऑक्सिडाइज इट इन टू वेस्ट प्रोडक्ट लाईक कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. यामध्ये जर बघितलं आपण तर ऑक्सिजन कशाप्रकारे लिबरेट होतो, तर ऑल लिव्हिंग सेल्स रिक्वायर्ड ऑक्सिजन, सगळ्या लिव्हिंग सेलला त्या ठिकाणी काय ऑक्सिजनची गरज असते. विथ द हेल्प ऑफ सर्टन एन्झाइम्स ऑक्सिजन कंबाईन विथ द कॉम्प्लेक्स फूड. ऑक्सिजन या ठिकाणी काय होतं, जे कॉम्प्लेक्स फूड मटेरियल आहे आपलं, तर त्या कॉम्प्लेक्स फूडबरोबर काय होतं, ते मिक्स होतं. कॉम्प्लेक्स फूडबरोबर त्या ठिकाणी काय होतं, कंबाईन होतं ऑक्सिजन इन द सेल्स अँड ऑक्सिडाइज इट इन टू वेस्ट प्रॉडक्ट. आणि ज्यावेळेस ऑक्सिजन कॉम्प्लेक्स फूडबरोबर कंबाईन करतो त्यावेळेस त्याचं ऑक्सिडेशन होतं, आणि ऑक्सिडेशन होऊन ते वेस्ट प्रॉडक्टमध्ये त्या ठिकाणी काय होतं, कन्वर्ट होतं. वेस्ट प्रॉडक्ट लाईक कार्बन डायऑक्साईड असेल आणि वॉटर, तर यांच्यामध्ये त्याचं काय होतं, कन्वर्जन होतं. आणि तिथनं काय होतं, कार्बन डायऑक्साईड काय होतो, प्रोड्यूस होतो. ड्युरिंग दिस प्रोसेस एनर्जी इज रिलीज. या प्रोसेसमुळे काय होते, एनर्जी त्या ठिकाणी काय होते, रिलीज केली जाते. कोणत्या प्रोसेसमुळे, का जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन काही एन्झाइम्सला यूज करून
कॉम्प्लेक्स फूडबरोबर काय होतो, कंबाईन होतो आणि सेलमध्ये त्याचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं आणि त्यापासून वेस्ट प्रोडक्ट त्या ठिकाणी काय होतं ते प्रोड्यूस होतं, ते वेस्ट प्रोडक्ट लाईक कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. त्यानंतर जर बघितलं आपण त्यांच्यामध्ये ड्युरिंग दिस प्रोसेस एनर्जी इज रिलीज, या प्रोसेसमुळे काय होते एनर्जी रिलीज होते. दस प्रोसेस ऑफ इनटेक अँड गिवन आउट एअर कॉल्ड ब्रीदिंग ऑर एक्सटर्नल रिस्पिरेशन. दिस प्रोसेस ॲक्च्युली कॅरीड आउट इन अ टू स्टेजेस. यामध्ये काय केलं जातं की ऑक्सिजनला घेतलं जातं आणि ऑक्सिजनला बाहेरही सोडलं जातं. दीज आर कॉल्ड एज रिस्पिरेशन. त्याला सिम्पली काय म्हणतो आपण, रिस्पिरेशन म्हणतो किंवा एक्सटर्नल रिस्पिरेशन त्या ठिकाणी म्हणतो किंवा ब्रीदिंग आपण त्या ठिकाणी म्हणतो. आता याच्या काय दोन स्टेजेस आहे. दोन स्टेजेस काय रिस्पिरेशनच्या, एक कोणती इन्स्पायरेशन ऑर इनहलेशन, सेकंड कोणती एक्सपायरेशन ऑर एक्झरेशन. इनहलेशन जर बघितलं आपण तर इनहलेशन म्हणजे काय, इनटेक ऑफ एअर ऑकर्स व्हेन थोरॅसिक कॅव्हिटी इज इन्क्रीज इन अ साईट. ज्यावेळेस एअर आपण काय करतो इनटेक करतो, एअर इनटेक करतो त्यावेळेस थोरॅसिक कॅव्हिटीची साईज त्या ठिकाणी काय होते इन्क्रीज होते. थोरॅसिक कॅव्हिटीची साईज त्या ठिकाणी काय होते इन्क्रीज होते. द मसल ऑफ डोम शेप डायफ्रॅगम कॉन्ट्रॅक्ट देअर बाय फ्लॅटन डायफ्रॅगम अँड इंटरनल कॅपॅसिटी ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी इन्क्रीज ड्यू टू दॅट एअर रशेस इन द लंग्स थ्रू एक्सटर्नल नियर्स नेझल कॅव्हिटी इंटरनल नियर्स ग्लोटीज ट्रकिया ब्रॉन्काय ब्रॉन्क्युल्स अँड अल्युओलाय. इन्स्पायरेशनमध्ये त्यांनी काय म्हणलं की त्यामध्ये जर बघितलं आपण ज्यावेळेस इनहलेशन केलं जातं, ज्यावेळेस इनहलेशन होतं, इनहलेशन म्हणजे काय का त्यामध्ये काय केलं जातं एअरला आतमध्ये घेतलं जातं. म्हणजे एअरला काय केलं जातं बॉडीमध्ये घेतलं जातं आणि ती जी एअर आहे तर ती एअर त्या ठिकाणी कुठे जाते लंग्जमध्ये जातं. इनहलेशनच्या वेळेस त्या ठिकाणी काय होतं की जे डायफ्रॅगम आहे तर डायफ्रॅगमचा शेप त्या ठिकाणी काय होतो चेंज होतो. ज्यावेळेस रिलॅक्सेशन असतं, ज्यावेळेस एक्झलेशन करतो त्यावेळेस डायफ्रॅगमचा शेप हा डोम शेप असतो आणि ज्यावेळेस इनहलेशन करतो तर त्यावेळेस डोम शेपचं कन्वर्जन कशामध्ये होतं फ्लॅटंड शेपमध्ये होतं. म्हणजे त्यावेळेस जी डायफ्रॅगम आहे ते डायफ्रॅगम त्या ठिकाणी काय होतं फ्लॅटंड होतो. म्हणजे डोम शेपमधून ते काय होतं कन्वर्ट होतं आणि फ्लॅटंडमध्ये जातं. त्यावेळेस तिथे काय होतं की एअरला काय केलं जातं आतमध्ये घेतलं जातं, इनहलेशन केलं जातं किंवा एअरला त्या ठिकाणी काय केलं जातं इनटेक केलं जातं आणि त्यामुळे जी थोरॅसिक कॅव्हिटी आहे तर त्या थोरॅसिक कॅव्हिटीची साईज त्या ठिकाणी काय होती इन्क्रीज होती ड्युरिंग द इनहलेशन. इनहलेशनच्या वेळेस थोरॅसिक कॅव्हिटीची साईज त्या ठिकाणी काय होते इन्क्रीज होते आणि इन्क्रीज झाल्याच्या नंतर ती जी एअर आहे तर त्या एअरला त्या ठिकाणी काय केलं जातं बॉडीमध्ये घेतलं जातं किंवा लंग्जमध्ये किंवा अल्युओलायमध्ये तिला काय केलं जातं स्टोअर करून ठेवलं जातं. बट ती जी एअर आहे तर त्या एअरला कशाप्रकारे घेतलं जातं, विच ऑर्गन रिस्पॉन्सिबल फॉर द इनहलेशन, इनहलेशनसाठी कोणते ऑर्गन त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल आहे की जे एअरला आतमध्ये घेतात ते, मग त्यामध्ये एक्स्टर्नल नियर्स असेल तुमचं, त्यानंतर नेझल कॅव्हिटी असेल, इंटरनल नियर्स असेल, ग्लोटीज असेल, ट्रकिया असेल, ब्रॉन्काय असेल, ब्रॉन्क्युअल असेल, अल्युओलाय असेल, तर हे त्या ठिकाणी काय असतं ते रिस्पॉन्सिबल असतात ते. दिस प्रोसेस ऑफ इनटेक ऑफ एअर इज कॉल्ड इन्स्पायरेशन. व्हॉट इज मीन बाय इन्स्पायरेशन, इन्स्पायरेशन सिम्पली वी कॉल्ड एज दिस प्रोसेस ऑफ इनटेक ऑफ एअर. एअरला ज्यावेळेस आपण इनटेक करतो तर ती जी प्रोसेस आहे तर त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण इन्स्पायरेशन म्हणतो. एक्सपायरेशन म्हणजे काय, तर एअरला काय करतो आपण बॉडीमधनं काय करतो बाहेर टाकतो. एक्सपायरेशन म्हणजे काय, तर जी एअर आहे किंवा ऑक्सिजन आहे सॉरी जे कार्बन डायऑक्साईड आहे तर कार्बन डायऑक्साईडला त्या ठिकाणी काय करतो आपण बाहेर टाकतो. दिस प्रोसेस कॉल्ड एज एक्सपायरेशन. एक्सपेलिंग द एअर फ्रॉम द टेक्स प्लेस व्हेन थोरॅसिक कॅव्हिटी इज अगेन रिड्यूस. त्या ठिकाणी काय होतं, आता इथे काय होतं इथे लक्षात घ्या, या ठिकाणी काय होतं की थोरॅसिक कॅव्हिटी या ठिकाणी रिड्यूस झालेली. ड्युरिंग द इन्स्पायरेशन ऑर इनहलेशन थोरॅसिक कॅव्हिटीची साईज त्या ठिकाणी काय होत होती इन्क्रीज होत होती. बट एक्सपायरेशनच्या वेळेस त्या ठिकाणी काय होते थोरॅसिक कॅव्हिटीची साईज त्या ठिकाणी काय होते रिड्यूस होते. इन साईज अँड द एअर इनसाईड द लंग्स इज फोर्स आउट, दिस इज कॉल्ड एक्सपायरेशन.
त्यामध्ये काय केलं जातं की ती लंग्जमधनं किंवा ती जी एअर्स आहे तर त्या एअर्सला त्या ठिकाणी काय केलं जातं, बाहेर टाकलं जातं. गॅसेस एक्सचेंज इन द लंग्स. लंग्जमधनं गॅसेस एक्सचेंज कशा प्रकारे होतं, लंग्जमधनं गॅसेस एक्सचेंज जर बघितलं आपण यामध्ये, स्ट्रक्चर ऑफ लंग्स विथ एअर सॅक, ही जी डायग्राम आहे ही डायग्राम जर बघितली आपण तर त्या डायग्राममध्ये आपल्याला खूप सारे अलिओलाय दिसतात. त्या अलिओलायमध्ये जर बघितलं तर त्यामध्ये कॅपिलरी नेटवर्क प्रेझेंट आहे. तर इथे जर बघितलं आपण तर त्यामध्ये काय केलं जातं, तर जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनला काय केलं जातं, अलिओलायमध्ये स्टोअर करून ठेवलं जातं किंवा ऑक्सिजनला त्याच्यामध्ये काय केलं जातं, फिल केलं जातं. ड्युरिंग इन्स्पायरेशन फ्रेश एअर फिल्ड इन टू द अलिओलाय. ज्यावेळेस आपण इन्स्पायरेशन करतो, ज्यावेळेस इनहलेशन करतो किंवा रॅट ज्यावेळेस इन्स्पायरेशन करतो, तर त्यावेळेस तिथे काय केलं जातं की अलिओलायमध्ये फ्रेश एअरला त्या ठिकाणी स्टोअर करून ठेवलं जातं. दी पल्मोनरी आर्टरी ब्रिंग्ज अ डी ऑक्सिजनेटेड ब्लड टू द लंग्स विच फॉर्म कॅपिलरी नेटवर्क अराउंड द अलिओलाय. जी पल्मोनरी आर्टरी आहे तर पल्मोनरी आर्टरी त्या ठिकाणी काय करते, डी ऑक्सिजनेटेड ब्लड त्या ठिकाणी काय करते, लंग्जमध्ये आणते आणि लंग्जमध्ये आणल्याच्यानंतर ते ब्लड त्या ठिकाणी काय करते, ते फिल्टर करते आणि त्याला त्या ठिकाणी ऑक्सिजनेटेडमध्ये कन्वर्ट करते. आणि ते जे अलिओलाय आहे तर अलिओलायच्या सराउंडिंगला खूप साऱ्या कॅपिलरीचं एक नेटवर्क प्रेझेंट आहे, जे मी तुम्हाला आत्ता डायग्राममध्ये दाखवलं. तर त्याच्यामध्ये काय, खूप सारं कॅपिलरीचं एक नेटवर्क प्रेझेंट आहे, का त्या नेटवर्कमध्ये किंवा कॅपिलरीमध्ये काय केलं जातं, तो जो ऑक्सिजन आहे तर त्या ऑक्सिजनला तिथनं काय केलं जातं, डिफ्यूज केलं जातं आणि ब्लडमध्ये तो ऑक्सिजन त्या ठिकाणी काय होतो, मिक्स होतो. ब्लडमध्ये त्या ठिकाणी काय असतं, हिमोग्लोबिनचं कंटेंट असतं. त्या हिमोग्लोबिनबरोबर काय होतं, ऑक्सिजन जाऊन त्या ठिकाणी काय होतं, बाइंड होतो. ऑक्सिजनचे फोर मॉलिक्युल्स त्या ठिकाणी काय होतात, ते हिमोग्लोबिनच्या फोर ॲक्टिव्ह साईटला त्या ठिकाणी जाऊन काय होतं, ते बाइंड होतात. ते हिमोग्लोबिनच्या फोर ॲक्टिव्ह साईटला त्या ठिकाणी ऑक्सिजन सायमल्टेनियसली जाऊन त्या ठिकाणी काय होतो, बाइंड होतो. एक एक ऑक्सिजनचा मॉलिक्युल काय होतो, सुरुवातीला त्या हिमोग्लोबिनच्या ॲक्टिव्ह साईटला त्या ठिकाणी जाऊन काय होतात, ते बाइंड होतात. ते आणि हिमोग्लोबिन बरोबर ऑक्सिजन ज्यावेळेस जाऊन बाइंड होईल त्यावेळेस त्याची जी ॲफिनिटी येते, त्या ॲफिनिटी ऑक्सिजनची जी ॲफिनिटी हिमोग्लोबिन करतात ती त्या ठिकाणी काय असते, हाय असते. आणि ऑक्सिजन त्या ठिकाणी काय होतो, ब्लडबरोबर तो जो ऑक्सिजन आहे तर तो ऑक्सिजन पूर्ण टार्गेट ऑर्गनला, पूर्ण बॉडी पार्टला किंवा सेल्सला त्या ठिकाणी काय केला जातो, प्रोव्हाइड केला जातो. कॅपिलरी नेटवर्क अराउंड द अलिओलाय, द फ्रेश एअर कंटेन्स मोर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन अँड लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड. जी फ्रेश एअर असते तर त्या फ्रेश एअरमध्ये ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन ही जास्त असतं आणि कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन ही काय असतं, कमी असतं. ॲज कम्पेअर टू ब्लड कॅपिलरी ऑफ पल्मोनरी आर्टरी अराउंड द अलिओलाय. अलिओलायच्या सराउंडिंगला ज्या पल्मोनरी आर्टरी आहे किंवा ज्या ब्लड कॅपिलरी आहेत, त्या ब्लड कॅपिलरीमध्ये जेवढा ऑक्सिजन असतो तर त्याच्यापेक्षा जो फ्रेश एअरमध्ये असणारा जो ऑक्सिजन आहे तर त्या ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन हे काय असतं, जास्त असतं. फ्रेश एअरमध्ये तुम्ही बघा, पीपल्स काही लोक त्या ठिकाणी जर बघितलं तर सकाळी सकाळी चालायला जातात, ते का चालायला जातात तर त्यांच्यामध्ये जी सकाळची जी हवा आहे, सकाळची जी एअर्स आहे, तर त्या एअर्समध्ये ऑक्सिजनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा जी फ्रेश एअर आहे, तर त्या फ्रेश एअरमध्ये त्या ठिकाणी काय असतं, ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं ॲज कम्पेअर टू द ब्लड कॅपिलरी सराउंडिंग द अलिओलाय. अलिओलायच्या सराउंडिंगला ज्या ब्लड कॅपिलरी आहे तर त्याच्यापेक्षा जास्त जो फ्रेश एअर आहे तर त्या फ्रेश एअरमध्ये ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशनही जास्त आहे आणि तो आपल्या जे आरोग्य आहेत, आरोग्यासाठी तो काय त्या ठिकाणी चांगला असतो. सेम तसंच रॅटमध्ये आहे. ॲज रिझल्ट ऑफ दिस ऑक्सिजन इन टू द ब्लड फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन इन द फ्रेश एअर ऑफ अलिओलाय डिफ्यूज इन टू द ब्लड प्रेझेंट इन द कॅपिलरी वेअर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ऑक्सिजन इज लो. त्या ठिकाणी काय होतं,
ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी काय होतं, ज्यावेळेस ब्लड कॅपिलरीमध्ये ते ब्लड कॅपिलरीमध्ये जाईल त्यावेळेस तिथे काय होतं, ऑक्सिजनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ब्लड कॅपिलरीमधलं त्याचं कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी काय कमी. ब्लड कंटेन्स हिमोग्लोबिन इन RBC विच हॅज अ स्ट्रॉंग ॲफिनिटी विथ ऑक्सिजन. RBCमध्ये जे हिमोग्लोबिन आहे तर त्या हिमोग्लोबिनबरोबर ऑक्सिजनची जी ॲफिनिटी आहे तर ती ऑक्सिजन त्या ठिकाणी काय हाय आहे. हिमोग्लोबिनची जी ॲफिनिटी ऑक्सिजनबरोबरची तर ती ॲफिनिटी त्या ठिकाणी कशी खूप हाय असते. हेन्स द ऑक्सिजन कंबाइंड विथ हिमोग्लोबिन अँड फ्रॉम ऑक्सी हिमोग्लोबिन. ऑक्सिजन त्या ठिकाणी काय होतो, हिमोग्लोबिनबरोबर काय होतं, बाइंड होतो. ऑक्सिजन जर बघितलं आपण तर ऑक्सिजन काय होतो, हिमोग्लोबिनबरोबर बाइंड होतो, त्यापासून काय होतो, ऑक्सी हिमोग्लोबिन त्या ठिकाणी तयार होतो. अँड दिस ऑक्सी हिमोग्लोबिन आर रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन इन द ब्लड. ब्लडमध्ये काय करतो तो ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्टेशन करतो. ॲट द सेम टाइम द कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर ब्राउड बाय ब्लड फ्रॉम द लिव्हिंग टिश्यू आर ॲट हायर कॉन्सन्ट्रेशन इन द लंग्स कॅपिलरी दॅन द अल्व्युलाय. ॲट द सेम टाइम द कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर ब्राउड बाय द ब्लड. तर त्यामध्ये जर बघितलं आपण ब्लडमधनं कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर हे काय होतं, ते लिबरेट होतं ते, आणि फ्रॉम द लिव्हिंग टिश्यू टिश्यूमधनं जर बघितलं आपण तर टिश्यूमधनं त्या ठिकाणी काय होतो, कार्बन डायऑक्साईड काय होतो, लिबरेट होतो. कार्बन डायऑक्साईड टिश्यूमधनं त्या ठिकाणी काय होतो, बाहेर पडतो. कसा, आधी ऑक्सिजन काय होतो, कॉम्प्लेक्स फूडबरोबर जाऊन कंबाईन होतो. कॉम्प्लेक्स फूडबरोबर जाऊन कंबाईन झाल्याच्यानंतर त्याचं ऑक्सिडेशन होतं, आणि ऑक्सिडेशन झाल्याच्यानंतर टिश्यूमधनं त्याला काय केलं जातं, कार्बन डायऑक्साईडला टिश्यूमधनं काय केलं जातं, लिबरेट केलं जातं. अँड हायर कॉन्सन्ट्रेशन इन द लंग्स कॅपिलरी दॅन द अल्व्युलाय. त्यानंतर ही डायग्राम आपण त्या ठिकाणी बघितलेली होती, स्ट्रक्चर ऑफ लंग्स विथ एअर सॅक. त्यामध्ये काय, काही एअर सॅक्स प्रेझेंट आहे, अल्व्युलाय प्रेझेंट आहे, का ते त्या ठिकाणी काय करतात, ते एअरला स्टोअर करून ठेवण्याचं काम करतात. आणि तिथनं एअर, त्या जी अल्व्युलाय आहे तर त्या अल्व्युलायमधनं एअर काय होती, डिफ्यूज होती. अल्व्युला काय, एक पोरलाईक स्ट्रक्चर आहे, एक थीन स्ट्रक्चर आहे, का त्यामधनं काय होतं, ऑक्सिजन तिथनं काय होतं, डिफ्यूज केला जातो. टिश्यू रिस्पायरेशन जर बघितलं आपण तर टिश्यू रिस्पायरेशनमध्ये काय होतं, ऑक्सिजन टेकन इन द ब्लड ॲट द रिस्पायरेटरी सरफेस इन द फॉर्म ऑफ ऑक्सी हिमोग्लोबिन इज डिस्ट्रीब्युटेड टू ऑल ऑफ द बॉडी बाय आर्टेरियल ब्लड. यामध्ये जर बघितलं आपण तर ऑक्सिजनला काय केलं जातं, ऑक्सिजन टेकन इन द ब्लड ॲट द रिस्पायरेटरी सरफेस इन द फॉर्म ऑफ ऑक्सी हिमोग्लोबिन इज डिस्ट्रीब्युटेड टू ऑल ऑफ द बॉडी बाय आर्टेरियल ब्लड. म्हणजे ऑक्सिजनला काय केलं जातं, ब्लडमध्ये काय, ऑक्सिजन ज्यावेळेस ब्लडमध्ये एंटर होईल त्यावेळेस तो काय होतो, हिमोग्लोबिनबरोबर जाऊन काय होतो, बाइंड होतो. हिमोग्लोबिनबरोबर जाऊन बाइंड झाल्याच्यानंतर त्याचं कन्वर्जन कशामध्ये येतो, ऑक्सी हिमोग्लोबिनमध्ये होतं. आणि ऑक्सी हिमोग्लोबिनमध्ये कन्वर्जन झाल्याच्यानंतर तो जो ऑक्सी हिमोग्लोबिन आहे तर तो त्या ठिकाणी काय करतो, ऑक्सिजनला पूर्णपणे पूर्ण बॉडी पार्टमध्ये त्या ठिकाणी काय करतो, आर्टेरियल ब्लड किंवा ती जी ब्लड कॅपिलरी आहे त्या ब्लड कॅपिलरीच्या साह्यानं त्या ठिकाणी काय करतो, पूर्ण बॉडी पार्टला त्या ठिकाणी ऑक्सिजनचा सप्लाय करतो. पूर्ण बॉडी ऑर्गन्सला त्या ठिकाणी काय होतं, इच्छाने एवढी ऑर्गन्सला त्या ठिकाणी काय केलं जातो, ऑक्सिजनचा सप्लाय त्या ठिकाणी केला जातो. RBC परफॉर्म द फंक्शन ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन टू टिश्यू. RBC त्या ठिकाणी काय करते, ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशन त्या ठिकाणी काय करते, काम करते, पूर्ण टिश्यूला त्या ठिकाणी ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करते. तर यामध्ये जर बघितलं आपण, हिमोग्लोबिन प्लस ऑक्सिजन त्यांच्यापासून काय तयार होतो, ऑक्सी हिमोग्लोबिन त्या ठिकाणी तयार होतो इन प्रेझेन्स ऑफ हाय ऑक्सिजन अँड लो कॉन्सन्ट्रेशन. हायर ऑक्सिजन आणि लोअर कॉन्सन्ट्रेशनच्या प्रेझेन्समध्ये लंग्जमध्ये, हे कुठे बघतो आपण, इन लंग्ज. लंग्जमध्ये जर बघितलं आपण तर हिमोग्लोबिनबरोबर काय होतो, ऑक्सिजन येऊन त्या ठिकाणी काय होतो, बाइंड होतो. ऑक्सिजनचे त्या ठिकाणी 4 मॉलिक्युल्स काय होतात, ते हिमोग्लोबिनबरोबर येऊन बाइंड होतात ते. बट हिमोग्लोबिनबरोबर ऑक्सिजनचे जे 4 मॉलिक्युल आहे तर ते डायरेक्टली येऊन बाइंड नाही होते, तर ते जर बघितलं आपण तर ते सायमल्टेनियसली हिमोग्लोबिनबरोबर येऊन काय होतात, ते बाइंड होतात.
एक एक मॉलिक्यूल काय होतं, सुरुवातीला आधी हिमोग्लोबिन बरोबर हिमोग्लोबिनच्या ऍक्टिव्ह साईटला येऊन बाइंड होत असतो, नंतर त्याची ॲफिनिटी काय होते इन्क्रीज होते आणि त्याचं कन्वर्जन ऑक्सिहिमोग्लोबिनमध्ये होतं इन अ लंग्स. टिश्यूमध्ये जर बघितलं आपण तर टिश्यूमध्ये कसं होतं, ऑक्सिहिमोग्लोबिन म्हणजे HbO2 का ज्याच्याबरोबर ऑक्सिजन बाइंड झालेलं आहे, हिमोग्लोबिन बरोबर ऑक्सिजन त्या ठिकाणी काय झालेलं आहे, बाइंड झालेलं आहे. नंतर त्याचं त्या ठिकाणी टिश्यूमध्ये काय होतं की हिमोग्लोबिन ऑक्सिहिमोग्लोबिनचं त्या ठिकाणी काय होतं, स्प्लिटिंग केलं जातं. त्याचं त्या ठिकाणी काय होतं, स्प्लिटिंग होतं किंवा डिस्ट्रीब्युशन होतं इन प्रेझेन्स ऑफ हाय कार्बन डायऑक्साईड आणि लो ऑक्सिजन. टिश्यूमधनं त्या ठिकाणी काय होतो, कार्बन डायऑक्साईड लिबरेट केला जातो. कार्बन डायऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये त्या ठिकाणी काय होतं, HbO2 त्या ठिकाणी काय होतो, लिबरेट केला जातो. हिमोग्लोबिन प्लस 4 ऑक्सिजन याच्यामध्ये काय केलं जातं, त्याला स्प्लिट केला जातो इन द प्रेझेन्स ऑफ हाय कार्बन डायऑक्साईड आणि लो ऑक्सिजन. इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन इन द टिश्यू इज लेस दॅन ऑफ ऑक्सिजनेटेड ब्लड विच रिचेस द टिश्यू. ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन जर बघितलं आपण टिश्यूमध्ये, तर टिश्यूमध्ये काय असतं, ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन कमी असते. टिश्यूमध्ये कोणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं, कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी काय असतं, जास्त असतं. कार्बन डायऑक्साईडला काय केलं जातं, तिथनं लिबरेट केलं जातं. दॅन ऑफ द ऑक्सिजनेटेड ब्लड विच रिचेस द टिश्यू ॲट द टाईम कॉन्सन्ट्रेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड इन द टिश्यू इज हायर दॅन दॅट इन द ब्लड. तर त्यामध्ये जर बघितलं, टिश्यूमध्ये जर बघितलं तर टिश्यूमध्ये कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी काय जास्त असतं दॅन दॅट ऑफ द ब्लड. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस ऑक्सिजन ऑफ ब्लड डिफ्यूज इनटू द टिश्यू अँड कार्बन डायऑक्साईड ऑफ टिश्यू डिफ्यूज इनटू द ब्लड. गॅसेस एक्सचेंज विच टेक्स प्लेस बिटवीन अ टिश्यू अँड ब्लड हेन्स इट इज नोन ॲज टिश्यू रिस्पायरेशन. त्याला त्या ठिकाणी काय म्हणतो आपण, टिश्यू रिस्पायरेशन म्हणतो. क जे गॅसेस एक्सचेंज त्या ठिकाणी टेक्स प्लेस बिटवीन द टिश्यू आणि ब्लड, टिश्यू आणि ब्लडमध्ये त्या ठिकाणी जे गॅसेस एक्सचेंज केलं जातं, टिश्यूमध्ये आणि ब्लडमध्ये जे गॅसेस एक्सचेंज होतं, तर त्याला त्या ठिकाणी काय म्हणतो आपण, टिश्यू रिस्पायरेशन होतो. टिश्यू रिस्पायरेशन करणार म्हणायचं, टिश्यू आणि ब्लडमध्ये जे गॅसेस एक्सचेंज केलं जातं त्याला त्या ठिकाणी काय म्हणतो, टिश्यू रिस्पायरेशन म्हणतो. आज आपण या ठिकाणी रिस्पायरेटरी सिस्टीम कंप्लीट केली. आज आपण रॅटची रिस्पायरेटरी सिस्टीम ऑफ रॅट, नेक्स्ट लेक्चरला आपण स्ट्रक्चर ऑफ हर्ट त्या ठिकाणी बघणार आहे रॅटचं.